नमस्कार, मी संगीता भांडवले। आजच्या रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। चला तर मग आज आपण बनवणार आहोत सीताफळाची रबडी। अतिशय सोपी आणि झटपट होणारी अशी सीताफळाची रबडी घरच्या घरी आपण उपलब्ध सामानामध्ये बनवणार आहोत। यासाठी आपण या ठिकाणी घेतलेलं आहे एक मध्यम आकाराचे 3 सीताफळ। बघा, याचे असे डोळे मोठे असले पाहिजेत। एक मनुके, काजू, बदाम, केशर, पिस्ता, विलायची, चारोळी आणि फरसबी आणि असेल तर ओला नारळ घ्या। यासाठी आपण 1 लिटर दूध घेणार आहोत। 1 लिटर दुधासाठी तुम्ही मध्यम आकाराची 4 ते 5 सीताफळ घेऊ शकता, त्यामुळे आपली रबडी अशी छान दाटसर होते, अगदी लच्छेदार। या ठिकाणी पसरट भांड्यामध्ये तुम्ही दूध तापायला ठेवा। पुन्हा आपण ऍड करणार आहोत 1 वाटी साखर आणि 2 चमचे तूप। दूध असं उकळत आलं, त्याला साय आली की पुन्हा त्याला हलवून असं ती साय मध्ये घालायची, त्यामुळे आपल्या रबडीला छान असे लच्छे पडतात। यामध्ये 1 वाटी साखर घालून घेतलेली आहे। दूध सारखं सतत ढवळत राहायचं, थोडस वरती साय आली की पुन्हा आणखी याला अशा पद्धतीनं हलवून हे दूध आपण आटवून घेणार आहोत। उपलब्ध साहित्यामध्ये आपण बनवत आहोत। तुमच्याकडे ओला नारळ नसेल तर थोडस सुकं खोबरं देखील तुम्ही बारीक करून घालू शकता। लगेच यामध्ये मी चारोळ्या, फरसबी, काजू आणि बदाम, पिस्त्याचे तुकडे घालून घेत आहे। तुम्ही थोडे ड्रायफ्रुट्स यातीलच वरतून घालायला देखील ठेवू शकता। 1 चमचा वेलची पूड घालून घ्या आणि 2 चमचे तूप। आता दुधाचा गॅस आपला चालूच आहे, तोपर्यंत आपण सीताफळाचा गर काढून घेणार आहोत। म्हणजे आपलं दूध तिकडं गॅसवर आटत आहे, लच्छे पडत आहेत त्या रबडीला, तोपर्यंत आपण सीताफळाचं गर छान असं काढून घेऊयात। बघा, हे सीताफळ थोडेसे लहान असल्यामुळं यातील बिया देखील लहान आहेत, परंतु यापेक्षा आकाराने मोठेचं सीताफळ घेतले तर त्यातील गर जास्त निघतो आणि पटकन निघतो, परंतु हे सीताफळ ही डोंगरातील आहेत। बघा, आता जे आपण संकरित झाडे लावतो त्याची सीताफळे खूप मोठी असतात, परंतु चवीला ती तेवढीशी गोड लागत नाहीत। हे अगदी डोंगरामध्ये मिळणारी, म्हणजे अगदी पावसाच्या पाण्यावर चाललेली ही सीताफळे असतात, ती खायला खूप छान लागतात। या ठिकाणी तुम्ही 4 ते 5 सीताफळ घ्या की त्यामुळे आपली रबडी छान होईल। माझ्याकडे उपलब्ध 3 सीताफळे होती म्हणून मी 3 सीताफळे घेतलेली आहेत। चमच्याच्या साह्याने असा आपण याच्या बिया आणि गर काढून घेणार आहोत। परंतु बघा, या ठिकाणी जास्त असं खरवडून घ्यायचं नाही, कारण सीताफळाचा तो खालचा भाग थोडासा तुरट असतो। अधूनमधून एखादे त्याचा डोळा जर केलेला असेल तर तो काढून घ्या आणि पुन्हा याला थोडस असं हाताने मिक्स करा। हाताने जरी मिक्स केलं तरी त्यातील काळ्या बिया सहज निघतात। बघा, या ठिकाणी बिया आता आपल्या बऱ्यापैकी मोकळ्या झालेल्या आहेत। थोडंसं पाणी घाला आणि तुम्हाला हाताने नको वाटत असेल तर असं बिटरच्या साह्याने याला सतत हलवून घ्या, त्याने देखील आपल्या बिया छान अशा मोकळ्या होतात। आता आपण या बिया काढून घेणार आहोत। त्यासाठी एक सोपी युक्ती आहे, असं हाताने त्याला हातावर घ्यायचं, त्याला चोळायचं आणि ह्या बिया थोड्याशा काढून घ्यायच्या। ही थोडीशी वेळ खाऊ प्रोसिजर आहे, परंतु घरच्या घरी आपण रबडी बनवत आहोत। आता ह्या सर्व बिया काढून घेतल्यानंतर याला एका चाळणीच्या साह्याने असं आपण ज्यूसची चाळणी घ्या आणि त्यावर हे घालून घ्या। राहिलेल्या बिया आपल्या पटपट आपल्याला काढून घेता येतात। आता यातील सर्व बिया वेचून घ्या। अगदी चाळणीवर घेतल्यामुळं आपल्याला सहज अशा त्याच्या बिया काढता येतात। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। आवडल्यास आपल्या मित्रमैत्रीण व नातेवाईकांना जरूर शेअर करा।
आता ह्याच्या सीताफळाचं हा खालचा गर आहे तो असाच टाका, म्हणजे रबडी खाताना अधूनमधून हे दाताखाली आलं तरी खूप छान लागतं चवीला। आता आपला हा सीताफळाचा गर काढून तयार आहे। तोपर्यंत आपलं या ठिकाणी हे दूध देखील छान असं आटलेलं आहे। खोबरं जर तुम्हाला घालायचं नसेल तर तुम्ही घालू नका, कारण फक्त या सीताफळाची जर चव तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही खोबरं घालू नका। आता गर यात घातल्यानंतर पुन्हा 5 ते 7 मिनिटे ह्याला छान असं उकळून घ्या। केशरयुक्त दूध या ठिकाणी मी काही केसर काड्या या गरम दुधामध्ये घालून ठेवल्या होत्या त्या देखील तुम्ही यावर घालून घ्या। छान असं ढवळत दूध आपलं वर येऊ नये इतपत गॅस आपला बारीक मोठा करून हे दूध आपण छान आटवून घेणार आहोत। आपली आता बऱ्यापैकी ही रबडी दाटसर झालेली आहे। सीताफळ खायचं म्हटलं की बऱ्याच जणाला सर्दी होण्याची भीती असते, परंतु अशी रबडी जर बनवून खाल्ली तर सीताफळाची चव आपल्याला चाखता येते। आपली रबडी तयार झालेली आहे। चला तर मग तिला आपण आता काढून घेऊयात। किती सुंदर आणि झटपट झालेली ही रबडी आहे। अगदी लग्न कार्यात जर आपण गेलो तर हा आपली पसंती रबडी असते। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।